शिक्षण मंडळाचे प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी यांनी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून दिनांक 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात या स्पर्धेचे पारितोषिक वितरण आकुर्डी महाविद्यालयात होणार आहे. या स्पर्धेत प्राध्यापक तुषार ठुबे यांनी लिहिलेली ऑनलाईन शिक्षण नावाच्या एकांकिकेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. राज्यभरातून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेची ग्रामीण भागात उडालेली भंभेरी व त्यातून झालेले शैक्षणिक नुकसान या एकांकिकेत मांडण्यात आले होते. या संदर्भात प्राध्यापक तुषार ठुबे यांनी मायभूमी न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाहुयात काय म्हणाले आहेत प्राध्यापक तुषार ठुबे. देशाचे नेते केंद्रीय माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पुणे येथील आकुर्डी येथील श्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे या महाविद्यालयानं आयोजित केलेल्या ऑनलाईन एकांकिका स्पर्धेमध्ये मी माझी ऑनलाईन शिक्षण नावाची एकांकिका पाठवली होती. खरं तर ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाचा उडालेला फज्जा आणि त्या माध्यमातून ग्रामीण शिक्षणावरती झालेला परिणाम मी माझ्या एकांकिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर सर्वप्रथम त्या आयोजकांचे आभार की ज्यांनी खरं तर महाराष्ट्रामधून अनेक एकांकिका या स्पर्धेमध्ये आल्या आणि या सगळ्यामधून माझ्या एकांकिकेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण दिलं त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. त्याच पद्धतीनं या स्पर्धेसाठी मला डॉक्टर पोकळे सर, डॉक्टर पंधरकर सर यांचं देखील मार्गदर्शन लाभलं. त्याच पद्धतीनं प्राध्यापक विजय लोंढे सर यांनी देखील मार्गदर्शन केलं. सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.